जय महाराष्ट्र, मी शैलजा जोगल। महाफास्टमध्ये पाहूयात महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा। जगभरात इस्टर संडे साजरा होत असताना श्रीलंकेची राजधानी कोलंबो साखळी बॉम्बस्फोटाने हादरली आहे। राजधानी कोलंबो शहरामध्ये एकापाठोपाठ असे 8 बॉम्बस्फोट झाले असून 3 चर्च आणि 3 हॉटेलमध्ये स्फोट झाले आहेत। या स्फोटातील मृतांचा आकडा आता 207 वर पोहोचला आहे। हा मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते तर 400 पेक्षा अधिक जण यात जखमी झाल्याचं वृत्त आहे। मृतांमध्ये 35 विदेशी नागरिकांचा समावेश असल्याचं समोर आलंय। दरम्यान सोशल मीडियावरती श्रीलंका सरकारनं सध्या बंदी घातली आहे। श्रीलंकेच्या बॉम्बस्फोटाप्रकरणी 7 संशयितांना अटक करण्यात आली असून त्याचप्रमाणे श्रीलंकेत चर्चमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवरती गोव्यामध्ये देखील विविध चर्चमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे। श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटानंतर मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले। देशातील धार्मिक स्थळांवरती बारकाईनं लक्ष ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत। बॉम्बस्फोटाबाबत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी एक ट्विट केलं असून भारतीय उच्चायुक्तांनी सतत संपर्कात असून परिस्थितीवरती नजर ठेवून असल्याची माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली आहे। श्रीलंकेतील भारतीय दूतावासाकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे। श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटाच्या हल्ल्याचा बॉलिवूड कलाकारांनी निषेध नोंदवला आणि ही घटना प्रचंड धक्कादायक आहे। हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या आणि मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचं या कलाकारांनी ट्विटरद्वारे म्हटलंय। लावरे तो व्हिडिओ म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अख्ख्या महाराष्ट्रभर भाजपाविरोधात सभांचा धडाका लावलाय आणि राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या आश्वासनांची जनतेसमोर पोलखोल केली आहे। सत्ताधाऱ्यांनी पोलखोल करणाऱ्या राज ठाकरेंची तोफ आता मुंबईत सुद्धा धडकणार आहे। 23 एप्रिल रोजी शिवडी आणि 24 एप्रिलला भांडुप, त्याशिवाय 25 एप्रिलला पनवेल, 26 एप्रिलला नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावरती सायंकाळी राज ठाकरे यांची तोफ धडाडणार असल्याचं स्पष्ट झालंय। मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। निवडणुकीदरम्यान आचारसंहिता उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत एलटी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून लोकसभा निवडणूक काळामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी आचारसंहिता भंग केल्याबद्दल शिवसेनेने देवरा यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली आहे। आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं मिलिंद देवरा यांना 19 तारखेला नोटीस पाठवली होती। साध्वी प्रज्ञासिंग यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत जे केलेलं वक्तव्य आहे ते जळगाव येथील विविध संघटनांनी निषेध करत मोर्चा काढलाय। प्रज्ञासिंग साध्वी यांना न्यायालयाची फसवणूक केली आणि भाजपानं गुन्हेगारी प्रवृत्तीच्या साध्वीची उमेदवारी रद्द करावी आणि कठोर शिक्षा करावी अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे। या मागणीसाठी मोठ्या संख्येनं जळगावच्या अनेक संघटना एकत्र आल्या आहेत। त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या 2 टप्प्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व मतदारसंघात मतदान झाल्यामुळे दुष्काळी स्थिती आणि शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न लक्षात घेऊन निवडणुकीच्या आचारसंहिता शिथिल करण्यात यावी अशी मागणी वसंतराव नाईक शेती स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे। आचारसंहिता आणि निवडणुकीच्या नावाखाली मदत आणि पुनर्वसनाशी संबंधित कामं प्रशासनाने अडवली असल्याचंही त्यांनी निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे। काँग्रेस राष्ट्रवादीला पराभूत करण्याचं आवाहन मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी समीर कुलकर्णी यांनी केलंय। काँग्रेस राष्ट्रवादीने हिंदू दहशतवादाचा बागुलपुवा उभा करून अनेकांना तुरुंगात डांबलं असा आरोप समीर कुलकर्णी यांनी केलाय। कोल्हापूर जिल्ह्यातील 2 लोकसभा मतदारसंघातील प्रचार थंडावला असून प्रचार संपताच आचारसंहितेचा कडक अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाने आता सुरू केली आहे। निवडणुकीसंदर्भात जिल्हा बाहेरून आलेले सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना जिल्हा सोडण्याचे आदेश देण्यात आले तर मतदान संपेपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे। मतदानाच्या दिवशी 100 मीटर परिसरात मोबाईल बंदी घातल्याचंही त्यांनी सांगितलंय। कर्नाटकमध्ये निवडणूक आयोगानं छापा टाकून 2 कोटी 30 लाख रुपये जप्त केले आहेत। मजेशीर गोष्ट म्हणजे हे पैसे चक्क टायरमध्ये ठेवण्यात आले होते। उमेदवार पैशांचं वाटप करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरत असल्याचं दिसून येत आहे।
उल्हासनगरमध्ये निवडणूक आचारसंहिता भरारी पथकानं 6.5 लाख रुपये एका गाडीतून जप्त केले. म्हारळ नाका चौकात निवडणूक आचारसंहिता भरारी पथक गाड्यांची तपासणी करत होतं आणि त्यावेळी एका गाडीमध्ये त्यांना 6 लाखांची रक्कम आढळली आहे. गाडीचे मालक अजबराट नाडर यांनी असमाधानकारक उत्तर दिल्याने पैसे जप्त करण्यात आले. छत्तीसगडमधील बिजापूर येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आणि या चकमकीत 2 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आलंय. जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला असून नक्षलविरोधी विशेष पथक आणि छत्तीसगड पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये 2 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. चंद्रपुरात खासगी वसतीगृहातील 7 अल्पवयीन विद्यार्थिनीवरती अत्याचार झाल्याचं वैद्यकीय चाचणी स्पष्ट झालंय. या प्रकरणी पोलिसांनी 18 मुलींचे जबाब नोंदवले असून आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे. राजुरा येथील खासगी संस्थेच्या वसतीगृहातील हा प्रकार असून दरम्यान या प्रकरणाचे पडसाद राजपथ उमटत असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं अतिरिक्त 17 न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. या समितीमार्फत सुद्धा या प्रकरणाचा तपास केला जातोय. उस्मानाबादमध्ये कारचा टायर फुटल्याने गॅसचा स्फोट झालाय आणि यामुळे कारने पेट घेतलाय. यामध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय तर जळाल्याने एकाची अवस्था गंभीर आहे. उस्मानाबादच्या उमरगा तालुक्यामध्ये ही घटना घडली आहे. नगर पुणे महामार्गावरती शिरूजवळील पाचवर्णी मळा इथल्या पुलावरती रस्त्यांच्या कडेला बंद पडलेल्या कंटेनरला कारने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका परिवारातील 4 जण जागीच ठार झालेत तर 1 गंभीर जखमी आहे आणि मृतांमध्ये 2 सख्खे भाऊ त्याचप्रमाणे 20 दिवसाचं बाळ आणि बाळाच्या आजीचा समावेश आहे. या अपघातामध्ये कारचा पूर्णपणे चक्काचूर झालाय. शिरूर पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. पिंपरी चिंचवडच्या नेहरू नगर एच ए मैदानावरती जळालेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह सापडलाय. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून घटनास्थळी पिंपरी पोलीस दाखल झालेत. या प्रकरणाचा पोलीस सध्या अधिक तपास करत आहेत. अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील शेंदूर बाजार या ठिकाणी एका 60 वर्ष अपंग वृद्धाचा खाटेवरती झोपून असलेल्या अवस्थेत जागीच जळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हरिदास बालाजी वाघमारे असं मृताचं नाव असून शेजारी चूल पेटली असताना त्याची ठेणगी खाटेवरती असलेल्या गादीवरती पडली मात्र अपंग असल्याने हालचाल न करता आल्याने आगीत वृद्धाचा जागीच मृत्यू झालाय. नंदुरबारच्या नवापूर शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरती एका भंगारच्या दुकानाला आग लागली होती आणि अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. अग्निशमन दलाला आगीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये सध्या यश आलंय. मुंब्रा येथे प्लास्टिक गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली होती आणि या आगीमध्ये गोदामाचं मोठं नुकसान झालंय. अग्निशमन दलाच्या 6 गाड्यांच्या मदतीने नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलंय. तर मुंबई आणि परिसरात अनेक ठिकाणी भाज्यांचे भाव कमालीचे वाढले असून मुंबईच्या उपनगरांमध्ये काही ठिकाणी भाज्यांचे दर हे 150 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. भाज्यांच्या वाढत्या खर्चामध्ये महिन्याचं बजेट सांभाळताना गृहिणींना कसरत करावी लागते. दरम्यान या ठिकाणी वळवाचा पाऊस झाला तर नुकसान होऊन यामध्ये आणखी वाढ होऊ शकते. श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशनतर्फे गेल्या 19 वर्षांपासून ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन केलं जातं आणि यावर्षी कॅम्पचं 20वं वर्ष होतं. वांद्र्यात या कॅम्पचं आयोजन करण्यात आलं असून दरवर्षी या रक्तदान कॅम्पमध्ये रक्तदान करणाऱ्यांची संख्या ही वाढत चालली आहे. तर महाफास्टमध्ये इतरही ताज्या घडामोडी जाणून घ्यायच्या तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. महाफास्टमध्ये ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि एक नजर टाकूय देशातल्या काही महत्वाच्या बातम्यांवर. आग्रा लखनौ एक्सप्रेसवेवरती एक भीषण अपघात झाला आणि एक बस ट्रकमध्ये घुसून हा अपघात झालाय. यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून 34 जण जखमी आहेत. भोपाळमधील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंग यांनी बाबरी मशिदीबाबत पुन्हा एकदा स्फोटक विधान केलं आणि आपण केवळ बाबरी मशिदीवरती चढलो नव्हतं तर तिला पाडण्यासाठी मदत केली होती. आता आम्ही राम मंदिर सुद्धा उभारू असं नवं विधान करत नवा वाद त्यांनी ओढवून घेतलाय.
साध्वी प्रज्ञा सिंह यांनी भोपाळमधील एका प्रचार यात्रेदरम्यान एका वृत्तवाहिनीशी बोलताना हे वादग्रस्त वक्तव्य केलंय. याआधी शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याने त्यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी परवानगी दिली तर मला वाराणसीतून निवडणूक लढायला आवडेल अशा शब्दात प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा मनातील इच्छा बोलून दाखवली आहे. यामुळे प्रियंका गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीतून लढण्याची शक्यता वर्तवली जाते. प्रियंका गांधी यांनी यापूर्वीही वाराणसीतून लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यावरती भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी प्रियंका यांना वाराणसीतून लढण्याचं आव्हान दिलं होतं. आर्थिक अडचणीत अडकलेल्या जेट एअरवेजच्या मदतीसाठी रिलायन्स उद्योगपती मुकेश अंबानी पुढे सरसावले आहेत. अंबानी हे जेटच्या शेअर्समध्ये भागीदारी घेण्याच्या निर्णयावरती पोहोचले असं म्हटलं जात आहे. याविषयी कंपनीकडून कोणतीच अधिकृत घोषणा मात्र करण्यात आली नसून शिवाय शेअर खरेदी करण्यासाठीचं एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट हे देण्यात आलं नसल्यामुळे सध्या याविषयीच्या बऱ्याच चर्चा आहेत. केनियामध्ये वैज्ञानिकांना महाकाय सिंहाचं जीवाश्म सापडलं आणि या जीवाश्माचा अभ्यास केल्यानंतर वैज्ञानिकांना असं लक्षात आलं की हा सिंह आताच्या सिंहाच्या तुलनेत किमान 5 पट मोठा असावा. या सिंहाचा दास सापडला असून आफ्रिकेत सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वी या सिंहाची प्रजाती राहत होती अशी माहिती आता वैज्ञानिकांनी दिली आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यात डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. आयपीएलमधील या दोघांची 34 शतकी भागीदारी आहे आणि या दोघांनी यंदाच्या मोसमात 733 पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली आहे. या दोघांनी सुद्धा 2016 आयपीएलमधील शिखर धवन आणि वॉर्नर या जोडीचा 731 धावांचा विक्रम मोडला आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार रविचंद्रन अश्विनला दिल्ली विरुद्धच्या सामन्यात षटकांची गती न राखल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे. सामनाधिकाऱ्यांकडून अश्विनला 12 लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्ली कॅपिटल्स विरोधात किंग्ज इलेव्हन पंजाब सामन्यात दिल्ली संघाच्या शिखर धवननं आणखी एक विक्रम आपल्या नावावरती केलाय. आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत शिखर पहिल्या स्थानी पोहोचलाय. शिखरने 7 चौकार लगावले असून आयपीएलमध्ये शिखरच्या नावावरती 500 चौकार जमा झालेत आणि त्याने गौतम गंभीरचा 492 चौकारांचा विक्रम मोडीत काढलाय. पाकिस्तानी बालाकोट भागात भारतीय हवाई दलाने केलेल्या एअरस्ट्राईक नंतर पाकिस्तानने आपली हवाई हद्द भारतीय विमानांसाठी बंद केली आहे. पाकिस्तानच्या धोरणाचा फटका भारताच्या तिरंदाजांना बसलाय. कोलंबियात रंगणाऱ्या विश्वचषक स्पर्धेला भारतीय खेळाडू मुकले आहेत. पाकिस्ताननं आपली हवाई हद्द भारतीय विमानांसाठी बंद केल्यामुळे भारतीय खेळाडूंचं विमान वेळेत उड्डाण करू शकलं नाही आणि इतर विमानांमध्येही जागा उपलब्ध नसल्यामुळे अखेरीस तिरंदाजांनी संघटनेला भारतीय खेळाडूंना माघारी बोलावणं भाग पडलंय. इंग्लंडमध्ये होणारी वर्ल्ड कप स्पर्धा लक्षात घेऊन माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आयपीएलमधील काही सामन्यांमध्ये विश्रांती देण्याची गरज आहे असं मत माजी क्रिकेटपटू श्रीकांत यांनी व्यक्त केलंय. धोनीला पाठदुखीचा त्रास होतो आणि कोलकात्याविरुद्धच्या या सामन्यात त्याच्या पाठदुखीनं उचल खाल्ली होती. त्यानंतर हैदराबाद विरुद्धच्या लढतीमध्ये त्याला विश्रांती देण्यात आली आहे. निवड समितीचा प्रमुख असतो तो ऋषभ पंतला संघात संधी दिली असती असं बीसीसीआयच्या निवड समितीचे माजी प्रमुख दिलीप वेंगसरकर यांनी म्हटलंय. ऋषभ गुणवान खेळाडू आहे त्याला संघात संधी मिळेल अशी आशा होती मात्र सध्याची निवड समिती अनुभवी यष्टीरक्षकाच्या शोधात असल्यामुळे कार्तिकला संघात जागा मिळाली असेल असं वेंगसरकर यांनी म्हटलंय. तर महाफास्टमध्ये इतरही ताज्या घडामोडी जाणून घ्यायच्या तृतास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. महाफास्टमध्ये ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि एक नजर टाकूया मनोरंजन क्षेत्रातल्या काही महत्वाच्या बातम्यांवर. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि राजकुमार राव स्टारर मेंटल है क्या या प्रदर्शनापूर्वीच वादात सापडलाय. चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज झाल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशन आणि इंडियन सायकेट्रिक सोसायटीनं मेंटल है क्या या टायटलावरती आणि चित्रपटाच्या पोस्टर्सवरती तीव्र आक्षेप नोंदवत सेन्सॉर बोर्ड आणि माहिती प्रसारण मंत्रालय पीएमओ अशा सगळ्यांना पत्र लिहिलंय. केवळ इतकंच नाही तर दीपिका पदुकोणच्या द लीव ऑफ फाउंडेशन
नेही या चित्रपटाच्या मेकर्सवरती टीका करत आपल्या जबाबदारीचं भान ठेवा असं म्हटलंय. आता या सगळ्या वादावरती नेहमीप्रमाणे कंगनाच्या वतीनं तिची बहीण रंगोली मैदानात उतरली आहे. लोकसभा निवडणुकीची सध्या धामधूम सुरू आहे, मात्र या निवडणुकीमध्ये चूक होताना दिसते. 18 तारखेला झालेल्या मतदानावेळी वोट करण्यासाठी गेलेल्या रजनीकांत यांच्या डाव्या हाताच्या तर्जणीऐवजी उजव्या हाताच्या तर्जणीला शाई लावण्यात आली आहे. मुख्य म्हणजे ही चूक आता संबंधित निवडणूक केंद्रावरील निवडणूक अधिकाऱ्यांना महागात पडू शकते. मतदानानंतर समोर आलेली ही बाब आता अनेकांचं लक्ष वेधते. दाक्षिणात्य अभिनेत्री सई पल्लवीनं एका फेअरनेस विक्रमची जाहिरात केली असून या ठिकाणी याला नकार देण्यात आलेला आहे आणि या जाहिरातीसाठी तिला 2 कोटी रुपयांचं मानधन मिळणार होतं, मात्र तिने या जाहिरातीसाठी नकार दिलाय. सई पल्लवी फार कमी प्रमाणात प्रसाधनांचा वापर करत असते आणि त्यासोबतच आपल्या त्वचेचा आणि रंगाचा पोत जसा आहे तसाच सादर करण्याला तिने आधीपासूनच प्राधान्य दिलंय, त्यामुळे तिने ही जाहिरात नाकारली आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्या यशस्वी सीझन नंतर आता या कार्यक्रमाचा दुसरा सीझन येतोय. अभिनेता महेश मांजरेकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील. महेश मांजरेकर नुकतेच यांनी नुकताच कार्यक्रमाचा प्रोमो शूट केला आणि महेश मांजरेकर ह्या प्रोमोमध्ये राजकारणाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत. बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या भूमिका असलेल्या चुपके चुपके चित्रपटाचा लवकरच रिमेक करण्यात येणार आहे आणि या चित्रपटामध्ये राजकुमार राव धर्मेंद्र यांची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचा रिमेक होत असल्याची संकल्पना राजकुमारला आवडली असून तो धर्मेंद्र यांची भूमिका साकारण्यास उत्सुक असल्याचं त्यांना सांगितलंय. तर बीसीसीआयचे लोकपाल निवृत्त न्यायाधीश डी के जैन यांनी सौरव गांगुली यांच्याविरुद्ध हित संबंधावरून तक्रार केलेल्या तिन्ही तक्रारदारांना आपलं म्हणणं लिखित स्वरूपात देण्यास सांगितलंय. या प्रकरणी बीसीसीआयने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची बाजू घेतली आहे. गांगुलीवरती बंगाल क्रिकेट असोसिएशन आणि आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सचा सल्लागार हे दोन्ही पदक घेतल्यामुळे हित संबंधांमध्ये बाधा येत असल्याची तक्रार दाखल केली आहे. अक्षय कुमार कंचना 2 हिंदी रिमेकमध्ये दिसणार असून या चित्रपटाचं नाव लक्ष्मी असल्याचं कळतंय. या चित्रपटामध्ये अभिनेत्रींसाठी कियारा अडवाणीचं नाव फायनल झालंय, मात्र कंचना 2 लक्ष्मी चित्रपटामध्ये थोडा बदल करण्यात आली असल्याची माहिती मिळते. April 17 प्रदर्शित झालेल्या कलंक चित्रपटाच्या कमाईमध्ये घसरण झाल्याचं दिसून येतं आणि आतापर्यंत या चित्रपटाने 54 कोटी 40 लाख रुपयांचा गल्ला जमवलाय. कलंकने पहिल्या दिवशी 21 कोटी 60 लाखांची कमाई केली होती, मात्र चौथ्या दिवशी या चित्रपटाने 9 कोटी 75 लाख रुपयांची कमाई केली आहे. 1983 विश्वचषकावरती आधारित 83 चित्रपटाच्या निर्मितीसाठी कलाकारांची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. रणवीर सिंग तत्कालीन कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारतोय. धर्मशालेच्या मैदानावरती सध्या कलाकारांची फौज आणि रिअल लाईफ क्रिकेटर्स यांच्यात सामना रंगतोय. तेव्हाच्या विश्वचषकातील भारतीय संघाचे खेळाडू कलाकारांना क्रिकेटचे धडे देत आहेत. आणि आताची सर्वात महत्वाची बातमी येते वर्ध्यातून. महिला आणि मुलीला पोलिसांनी सध्या घरी सोडलं असून या ठिकाणी एनआयएचं पथक हे आता 36 तासानंतर वर्ध्यातून रवाना झालेलं आहे. आपण बघतोय 2 दिवसांपासून या ठिकाणी चौकशी सुरू असून एसीशी संबंध असल्याच्या संशयातून हा तपास या मुलीचा सुरू होता. शनिवारी सकाळी पथकाने या ठिकाणी छापा टाकला होता आणि सेवाग्राम पोलीस स्टेशनमध्ये या मुलीची चौकशी सुरू होती. आपण बघतोय वर्ध्याचा तपास संपल्याचा एनआयएने या ठिकाणी सांगितलेलं आणि या अधिकाऱ्यांची ऑफ द रेकॉर्ड ही माहिती आहे. नेमकं काय त्या दिवशी या ठिकाणी सापडलेलं आहे ही माहिती सुद्धा अद्याप गुलदस्त्यात आहे. एनआयएचे अधिकारी नीरव रॉय यांच्या चमून हा तपास केलेला आणि आपण बघतोय सध्या वर्ध्याचा तपास संपल्याचा एनआयएच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. 36 तासानंतर एनआयएचे पथक आता रवाना झालंय. आपण बघतोय एसीशी संबंध असल्याच्या संशयातून सध्या महिला आणि मुलीवरती या ठिकाणी यांचा तपास सुरू होता. शनिवारी सकाळी पथकाने या ठिकाणी छापा टाकलेला आणि त्यानंतर हा तपास सुरू करण्यात आलेला. सेवाग्राम पोलीस स्टेशन या प्रकरणी अधिक चौकशी सुरू होती. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी एकनाथ चौधरी यांच्याकडून. एकनाथ काय सांगाल, एसीशी संबंध असल्याच्या संशयातून वर्ध्यामध्ये एका मुलीचा आणि महिलेचा तपास सुरू होता, काय अधिक माहिती आहे?
गेल्या 36 तासापासून वर्ध्यामध्ये या एक महिला मसाळ्या येथील महिला आणि एक मुलगी यांना NIA यांनी ताब्यात घेतलेलं होतं. या ची चमुजी आहे ही चमू हैदराबादवरून इथे पोहोचली होती आणि या टीमने काल 10 तास जो तपास केला सेवाग्राम पोलीस स्टेशन येथे. या कालच्या तपासानंतर आज परत सकाळी 10 वाजता यांना ताब्यात घेण्यात आलं आणि कसून तपास करण्यात आला. संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत हा तपास चालला. अखेर या चमूचे जे प्रमुख होते नीरव रॉय यांना विचारणा केली असता त्यांनी याच्यामध्ये अद्याप काहीही गवसलं नसल्याचं सांगितलंय. परंतु बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या गुलदस्त्यात आहे. काही गोष्टी सांगण्यास त्यांनी नकार दिला आणि एकूणच माध्यमांशी बोलताना सावधता बाळगत ते इथून निघून गेलेत. वर्धा सोडतोय अशा पद्धतीनं या पथकानंही सांगितलंय. पण यामागे काय दडलंय आणि कशाशी इसिस किंवा बाकीच्या ज्या संघटना आहेत याच्याशी काय तारा वर्गाची किंवा या प्रकरणात जुळलेली आहेत हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. अजूनही बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर येताना दिसत नाही आहेत. परंतु असाच तपास जो आहे हा पुढे सुरू राहील अशा प्रकारचं एक ही जी टीम आहे ही सांगून गेली. आणि वर्ध्याच्या बाबतीमध्ये किंवा हैदराबाद प्रकरणाशी जे ही तारा जुळलेली आहेत याच्यात पुढे काय होतोय याकडे लक्ष राहणार आहे. परंतु या सर्व घटनांमध्ये वर्धा या निमित्तानं चर्चेत आलेलं आहे. नक्कीच धन्यवाद एकनाथ चौधरी तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. याच बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली तर थांबण्याची अपडेट करण्यासाठी पाहत राहा जय महाराष्ट्र.